नंदुरबार शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये इयत्ता 5वीची 11 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच 50 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दिनांक 27 ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने नंदुरबार जिल्ह्यासह सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यावर व शाळेतील जबाबदार मुख्याध्यापिका व शाळेचे चेअरमन अशा 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतीलच सफाई कामगार आणि एका 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मात्र वेळेत एक कर्मचारी आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित व्हिडिओ नामवंत हायस्कूलमधील कंत्राटी तत्वावर असलेला सफाई कर्मचारी याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच नामवंत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व शाळेचे चेअरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत. नमस्कार. आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता. त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे. एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले. त्यामध्ये पोलिसांनी लगेच CR नंबर 542 2024 75-3 भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन 11-3-12-16-17-21 याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास सुरू आहे.